टोपे आणि आज आपण जो 10th स्टेट बोर्डचे जो सायन्स सब्जेक्ट आहे त्यातला जो पार्ट वन आहे, है ना, त्याच्यामध्ये जे 10 चॅप्टर्स आहेत डिफरंट डिफरंट, त्याचा आज आपण इंट्रोडक्शन बघूया किंवा त्याचा ओव्हरव्ह्यू बघूया. ठीक आहे. सो मागच्या लेक्चरमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जवळपास आपण पार्ट टू चं अनालिसिस केलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण पार्ट वन चं अनालिसिस करूया. पार्ट वन ऍज कम्पेअर टू पार्ट टू थोडासा डिफिकल्ट म्हणता येईल का, कारण की याच्यामध्ये जवळपास 4 ते 5 नाही का फिजिक्स चे चॅप्टर आहेत आणि बऱ्याच मुलांना फिजिक्स थोडस अवघड जातं, त्यामुळे तुम्हाला थोडस ह्या पार्ट वन वर थोडस जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया पहिला चॅप्टर आहे. पहिला चॅप्टर आहे पार्ट वन मध्ये ग्रॅव्हिटेशन. ठीक आहे. हा एक फिजिक्सचा चॅप्टर आहे. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये आपलं जे ग्रॅव्हिटेशन जे तुम्ही आतापर्यंत जास्त त्याच्याबद्दल ऐकलं नसेल, है ना, जे 11th 12th ग्रॅव्हिटेशन आहे त्याच्याविषयीच्या बेसिक बेसिक कन्सेप्ट आहेत, है ना, जसं न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे. ठीक आहे. ह्या चॅप्टरमध्ये बेसिक आहे त्याच्यामध्ये न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे किंवा सेंट्रिपिटल फोर्स आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. ठीक आहे. किंवा केप्लरचे लॉ आहेत, है ना, प्लॅनेटरी मोशनचे. सो बेसिकली ह्या चॅप्टरमध्ये थोडस बेसिक इंट्रोडक्शन दिलंय जे की 12th ग्रॅव्हिटेशन चॅप्टर आहे. ठीक आहे ना, ज्याचं हायर वेटेज आहे, थोडा फिजिक्स कंटेनिंग आहे, त्याच्यामुळे काही ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत, है ना, तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता, न्यूमरिकल्स आहेत बेसिकली. त्यानंतर जे दुसरा चॅप्टर आहे त्याचं नाव आहे क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स, है ना, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. आता तुम्ही 11th NCERT मध्ये जर पाहिलं केमिस्ट्रीच्या, त्याच्यामध्ये पण हा सेम चॅप्टर कॅरी फॉरवर्ड होतो. ठीक आहे. आणि ह्याच्यामध्ये खूप बेसिक्स पासून जे आपले एलिमेंट्स आहेत, जे आपले ऍटम्स आहेत, है ना, त्याला व्यवस्थित स्टडी करता येण्यासाठी काही सायंटिस्टनं काय केलं होतं, त्यांना क्लासिफाय केलं होतं, है ना, जेणेकरून आपण इझिली त्याच्याबद्दल अंडरस्टँड करू, म्हणजे त्या एलिमेंट्स मध्ये कमी वेळेमध्ये आपल्याला त्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कळतील, है ना. त्याच्यामध्ये डोबेरायनर्सचे ट्रायड्स येतात, न्यूलँडचे ऑक्टेव्स येतात, ठीक आहे, किंवा मोस्टलेचा पिरियडिक टेबल आहे. ठीक आहे. असे खूप सारे वेगवेगळे सायंटिस्ट आहेत. ठीक आहे. तर हे सायंटिस्ट बद्दल आपल्याला ह्या क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल बद्दल स्टडी करायचं आहे. ठीक आहे. तिसरा जो चॅप्टर आहे आपला तो आहे केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स रिलेटेड. ठीक आहे. आता केमिकल रिएक्शन्स अँड इक्वेशन्स मध्ये काय असतं, तर बेसिकली पहिल्यांदा आपल्याला हे केमिकल रिएक्शन्स आहेत काय, ठीक आहे, त्यांना कशा प्रकारे लिहायला हवं, म्हणजे त्याचे रूल्स कोणते आहेत केमिकल रिएक्शन्स लिहिण्यासाठीचे. ठीक आहे. परत त्यांना बॅलन्स कसं करायचं, किंवा हे केमिकल रिएक्शनचे वेगवेगळे टाईप कोणते, तर हे सगळीच्या सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला ह्या चॅप्टर्स मध्ये 3rd chapter मध्ये कव्हर करायचे. हा एक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे, है ना. क्लासिफिकेशन ऑफ पिरियडिक टेबल हा सुद्धा एक केमिस्ट्रीचा चॅप्टर आहे. ठीक आहे. आता जो 4th chapter आहे आपला, ठीक आहे, म्हणजे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, त्याच्याविषयी आपण पाहूया. आता इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट मध्ये काय, करंट म्हणजे तुम्ही सुरुवातीला 8th 9th मध्ये शिकला असेल की करंट म्हणजे काय असतं, मुवमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे बेसिकली करंट असतात, है ना. तर त्याचे कोणकोणते इफेक्ट आहेत, ठीक आहे, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला ह्या चॅप्टर्स मध्ये डिस्कस करायचंय. मग ह्याच्यामध्ये काही लॉज आहेत, जसं बेसिकली आपल्याला त्याच्यामध्ये मॅग्नेटिक इफेक्ट करायचे किंवा हिटिंग इफेक्ट बघायचे, जर एखादा करंट पास होत असेल तर कशा प्रकारे हीट जनरेट करतो, किंवा करंट पास होत असेल तर तो कशा प्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार करतो, है ना. मग ह्याला वेगवेगळे रूल्स आहेत, म्हणजे राईट हँड थंब रूल आहे किंवा फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल आहे किंवा फ्लेमिंग राईट हँड रूल आहे. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये त्याच्या आपले काही ऍप्लिकेशन पण पाहायचे, जसे की आपली इलेक्ट्रिक मोटर आहे, है ना, ही कशा प्रकारे वर्क करते, किंवा आपलं जे जनरेटर आहे हे कशा प्रकारे वर्क करत, हे या चॅप्टर मध्ये इन्क्लूड आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 5th जो चॅप्टर आहे तो आहे हीट, है ना. हीट हा एक फिजिक्सचा चॅप्टर आहे, सिंपल आहे. ह्याच्यामध्ये काही काही स्पेसिफिक आपल्याला कंटेंट शिकायचे, जसं की लॅटेंट हीट आहे, है ना, रिजिलेशन आहे, किंवा अमालगमस बिहेवियर ऑफ वॉटर आहे, म्हणजे पाण्याचं असंगत आचरण, पाणी कसं मिसबिहेव करतं, वॉटर आपलं कसं मिसबिहेव करतं, त्याच्याविषयी डिस्क्रिप्शन आहे. ड्यू पॉइंट म्हणा किंवा ह्युमिडिटी विषयी थोडस त्याच्यामध्ये डिस्कशन केलेलं आहे. ठीक आहे. किंवा स्पेसिफिक हीट बद्दल त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आहे. तर हे सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला हीट या चॅप्टर मध्ये शिकायचं. त्याच्यानंतरचा जो 6th chapter आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, हा एक छोटासा सिंपल चॅप्टर आहे. जसं की आपण रिफ्लेक्शन ऑफ लाईट शिकलो होतो, तसं हा रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आहे, की म्हणजे लाईटचं रिफ्रॅक्शन कसं होतं, ज्यावेळेस ते रेअर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये गेल्यानंतर त्याचं रिफ्रॅक्शन कसं होतं, किंवा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे काय, है ना, किंवा आपल्याला जे पोझिशन दिसतात, किंवा आपल्याला जे व्हिज्युअलायझेशन होतात, सनचं व्हिज्युअलायझेशन होतं किंवा स्टार्सचं व्हिज्युअलायझेशन होतं, ते एक्झॅक्ट असतं का आपल्याला त्याचं, म्हणजे काय म्हणू शकतो आपण त्याला, प्रतिबिंब दिसतं बेसिकली. ठीक आहे ना. तर त्याच्याविषयी सारीच्या सारी डिस्कशन हे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट एकदम इझी चॅप्टर आहे, फिजिक्स चॅप्टर सोपा आहे.
नेक्स्ट आहे लेन्सेस. लेन्सेस मध्ये आपल्याला डिफरंट डिफरंट टाइपच्या लेन्सेस पाहायच्या आहे ना. कॉन्केव्ह लेन्स असेल, कॉन्वेक्स लेन्स असेल है ना. त्याच्यावर लाईट रेज ज्यावेळेस पडतात त्यावेळेस ते कशा प्रकारचं बिहेव करतात, त्याचं फोकल पॉईंट काय आहेत, इमेज कशा तयार होतात, त्यांचं मॅग्निफिकेशन कशा पद्धतीनं तयार केलं जातं, ह्या सर्वच्या सर्व गोष्टी आपल्याला त्या चॅप्टर्स मध्ये शिकायच्या. नंतर जो 8th नंबरचा जो चॅप्टर आहे नेक्स्ट वाला है ना, तो आहे मेटलर्जी चॅप्टर. ठीक आहे. आता मेटलर्जी चॅप्टर मध्ये काय आहे, हा बेसिकली तुम्हाला 11th 12th एनसीईआरटी किंवा नीट मध्ये सुद्धा कामाला येण्यासारखा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल्स दिलेल्या आहेत, फिजिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल्स दिलेल्या आहे, काही म्हणजे काही केमिकल प्रॉपर्टी ऑफ मेटल दिल्या आहेत, काही केमिकल प्रॉपर्टी ऑफ नॉन मेटल दिल्या आहेत, किंवा काही काही स्पेसिफिक मेटल्स आहेत जसं की अॅल्युमिनियम म्हणा, कॉपर म्हणा, किंवा अन्य कोणते मेटल किंवा आयर्न म्हणा, त्याचं एक्स्ट्रॅक्शन वेगवेगळ्या पद्धतीनं कसं केलं जातं इंडस्ट्रीमध्ये त्याच्याविषयी डिस्कशन आहे. आणि शेवटी शेवटी थोडासा जे करोजन आहे त्याच्याविषयी पण त्यांनी थोडस लाईट टाकण्याचा प्रयत्न केला, म्हणजे कॉपरचं करोजन कसं होतं, सिल्वरचं करोजन कसं होतं, किंवा आयर्नचं करोजन कसं होतं, याच्याबद्दल डिस्कशन आहे. जो 9th चॅप्टर आहे ते आहे कार्बन कंपाऊंड. हा सगळ्यात इम्पॉर्टंट केमिस्ट्रीचा चॅप्टर तुम्ही कन्सिडर करू शकता. ठीक आहे ना. का? कारण की जी 11th 12th जी एनसीईआरटी आहे किंवा 11th 12th जी केमिस्ट्री आहे त्यातला बराचसा इंट्रोडक्टरी पार्ट या चॅप्टर मध्ये आहे. थोडासा डिफिकल्ट आहे जर तुम्हाला हे समजलं नसेल है ना, पण तुम्हाला जर ऍटम्स बद्दल थोडीशी प्रॉपर अंडरस्टँडिंग असेल है ना, का ऍटॉमिक नंबर म्हणजे काय, ऍटॉमिक मास म्हणजे काय, शेल्स म्हणजे काय, व्हॅलन्सी म्हणजे काय, तर तुम्हाला कार्बन कंपाऊंड मध्ये जास्त डिफिकल्टी नाही येणार, कारण की त्याच्यावरच अल्केन, अल्किन, अल्काइन्स किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड्स, अमाइन्स याच्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन आहे. आणि हे सर्वचा सर्व चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि सगळ्यात शेवटचा चॅप्टर आहे, याला आपण जनरल चॅप्टर म्हणू शकतो, हा आहे स्पेस मिशनशी रिलेटेड. ठीक आहे ना. तर आपल्या हा अंतराळ विभागाशी संबंधित असणारा चॅप्टर्स आहे ना. भारतानं कोणकोणत्या स्पेस मिशन्स कॅरीड आउट केले होते है ना, त्याच्यामध्ये आपण कोणकोणते जे सॅटेलाइट्स आहेत ते प्रक्षेपित केलेले आहेत, त्यांचं कार्य काय, कोणकोणत्या टाईपचे सॅटेलाइट्स असतात, ठीक आहे, कोणकोणते मेजर सायंटिस्ट आहेत त्यांनी याच्यामध्ये वर्क केलंय, त्याच्यापासून काय प्रॉफिट्स होतात, काय लॉसेस आहेत है ना, त्याच्यामध्ये थोडस स्पेस डिब्रिज बद्दल पण डिस्कशन आहे है. सो हे एक जस्ट सिम्पल अंडरस्टँडिंगचा चॅप्टर आहे. ठीक आहे. ह्याच्याविषयी थोडस तुम्हाला स्पेस बद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन भेटेल. काही काही जण स्पेसमध्ये इंटरेस्टेड असतात, त्याच्यावर थोडस ह्याच्यावर या चॅप्टर थ्रू प्रकाश टाकण्यात येईल. ठीक आहे. सो असे टोटल 10 चॅप्टर्स आहेत है ना. म्हणजे जर तुम्ही ग्रॅव्हिटेशन कन्सिडर केला, हीट कन्सिडर केला, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट कन्सिडर केला, आणि रिफ्रॅक्शन ऑफ लाईट आणि लेन्स कन्सिडर केलं, तर हे 5 चॅप्टर फिजिक्सचे चॅप्टर असेल. काही मुलांना ज्यांना हे समजतील त्यांच्यासाठी हे खूप इझी चॅप्टर आहे, खूप सोपे चॅप्टर्स आहेत. ठीक आहे ना. थोडंसं तुम्हाला ह्या 5 चॅप्टरवर फोकस करावे लागेल, आणि केमिस्ट्री ॲज कम्पेअर टू फिजिक्स सर्वांना इझी जाते. ठीक आहे. त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही. आय होप यू एन्जॉय दिस इंट्रोडक्शन. ठीक आहे. आणि हेरिडिटी अँड रिव्होल्युशन हा पार्ट 2 जो चॅप्टर आहे त्याचा फर्स्ट पार्ट आम्ही ऑलरेडी रिलीज केलेला आहे. आपलं आचार्यज अकॅडमी नावाचं यूट्यूब चॅनल आहे. ठीक आहे. सो त्या चॅनलवर जा, तुम्हाला हे पूर्णच्या पूर्ण 20 चॅप्टर बद्दल 20 चॅप्टरचे त्याच्यामध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळतील. ठीक आहे. सो प्लीज स्टे ट्यून विथ अस. थँक्यू व्हेरी मच.